ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बाभोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आलं होतं. ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बाभोले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक नगरसेविकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुमरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नंदा पाटील, दीपा गावंट, अर्चना मनेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पिंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव इत्यादींचा समावेश होता. ठाणे शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेनं ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणीकोट्यात कपात केली, त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावतीये. घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांची टँकरची बिलं होत आहेत. नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे इस्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिले. अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत. हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह. 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी. आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2 आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो, आणि त्यामुळे वर्षातनं 2 निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. वाहनतळं सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4-व्हीलर गाड्या लागल्या जातील. ते वाहनतळ गेली 4 वर्ष झाले बंद आहे. आयुक्तांनी सांगितलं महिन्याभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सखल भागे म्हणजे नौपाड्यासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सखल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतंय. महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, रामर्थ रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरं पेड्या मारुती महागिरी कोळीवाड्यातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल. अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत, ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं. 10% पाणी कपात नियमावली रद्द करणार, पाणी आणणार नाही. 10% मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10% पाणी कपात केलेलं आहे. आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू.